स्नेही श्री गणपतराव भापकर उर्फ आपण त्यांना भाऊ भापकर म्हणतो, त्यांचा 52वा वाढदिवस. भाऊ तुमच्या वाढदिवसानिमित्ताने तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. भाऊ भापकर ह्या नावानं सर्वांना परिचित असलेलं हे सानपाळ्या मठ नोड मधील व्यक्तिमत्व. भाऊ भापकर च्या नावाखाली बरीच विशेषण आहे. नडल्या अडलेल्या लोकांना मदत करणारा त्यांचा एक आधारस्तंभ, गरजू असलेल्या महिलांना मदत करणारा त्यांचा मोठा भाऊ, ज्येष्ठ नागरिकांना जीवनाच्या उत्तरार्धामध्ये मदत करणारा त्यांचा भाऊ, तरुणांना उद्योग व्यवसायामध्ये मार्गदर्शन करणारा त्यांचा मोठा भाऊ, अशा अनेक उपाधीनी भाऊला गौरवता येईल. परंतु वैशिष्ट्य म्हणजे सर्व धर्माच्या पलीकडे, म्हणजे तो हिंदू असो, मुसलमान, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख, दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय, झोपट्टीतला, गावातला, शहरातला, गरीब, श्रीमंत, या कसल्या अग्रेसर असलेला भाऊ हा प्रत्येकाला आपल्या घरचा मोठा भाऊ असल्यासारखं वाटतं. लहानानं आणि मोठ्यानं लहान भाऊ असल्यासारखं वाटतं. सार्वजनिक गणेशोत्सव असो, नवरात्र उत्सव असो, क्रीडा स्पर्धा असो, आरोग्य शिबिर असो, समाजातील स्वास्थ्य त्या ठिकाणी एकरूप करण्याकरता भाऊ भापकरांचा सियाचा वाटा आहे. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर भागात ना तुम्ही, आंबेगाव आणि आंबेगाव जुन्नर एकच मी म्हणतो, सगळे भाजीवाले आणि फलवाले. तर आंबेगाव सारख्या म्हणजे खरं म्हणजे तुम्ही लोक भाग्यवान लोक पुणेवाले, की तुमच्याच भागात संत तुकाराम, तुमच्याच भागामध्ये संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म तुमच्याकडे आला, अशा पवित्र भूमीतून तुम्ही निर्माण झालेले आहात. आणि त्या विचाराचा आचाराचा वारसा घेऊन समाज जीवनामध्ये तुम्ही काम करत आहात. भाऊ मी एकच सांगेन की राजकारणातली पद्धती तकलानुपद असतात हे मी बोलतो, सगळ्यांनी ऐकून घ्या. तर या ठाणे जिल्ह्यामध्ये माझ्या एवढा राजकारणातला सिनियर कोणी नाही. या अखंड ठाणे जिल्ह्याचा म्हणजे ठाणे पालघरचा तीनदा पालकमंत्री होण्याचा मान विरेश सुदैवानं मी पालकमंत्री, संजू नाईक खासदार, संदीप नाईक आमदार, सागर नाईक महापौर, म्हणजे एकाच घरात चार चार फिक्स म्हणजे सत्तेची सूत्र असलेलं घर, आणि ज्यावर त्या सगळ्या घराण्याचा भाऊ तुमच्यावर प्रेम आहे म्हटल्यानंतर ती सगळी ताकद तुमच्यावर आहे. तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की नगरसेवक पद, सभापती पद, उपमहापौर, महापौर, आमदार, राज्यमंत्री, मंत्री हे अलवावरचं पाणी असतं. या कुणी धुंदी जर राहील तर त्याची समाजाचा जो अंतरंगातला भाग आहे त्याची मस्ती, त्याची आलेली एकूण त्याची सुस्ती उतरण्याचं काम केल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्ही एक ऐकलं असेल गणेश नाईक कधी कोणाची निंदा करत, तुम्ही माझ्या तुम्हाला वाईट उद्घात तुम्ही ऐकलं कधी, तुम्हा कधी कोणाला कानपडीत मारा, कोणाला शिवाय घाला, कट करा. कारण प्रश्न असा की क्षणिक सुखाकरता निर्माण केलेले मार्ग हे जर अनितीचे असतील तर त्याच मार्गाचा अवलंब करून तुम्हाला सुद्धा त्या खुर्चीवर खाली खेचण्याचं काम समाजातला जागृत वर्ग केल्याशिवाय. नीतिमत्ता ही महत्वाची. लोक जीवनामध्ये अतिशय साधेपणाने राहतात. एखाद्याचा बँक अकाउंट नसेल तर त्यात तुम्हाला कोणी विचारत नाही पण तुझ्या खात्यावर पैसे का नाहीत विचारतो कोण. परंतु तुम्ही जर गैरमार्गाने पैसा कमवला असेल तर समाज तर कुकुर करतोच, परंतु ईडी, सीबीआय, आयटी या दुनियाभरच्या गोष्टीची लपडी सुरू होतात. आणि त्या सगळ्या गोष्टीपासून मुक्त राहण्यासाठी माणसाने ठरवून साधं जीवन
जगायचं. घोडा गाडी माडी बंगला हे कधी कायमस्वरूपी कोणाच्याकडे राहत नाही. राहतो कोणाच्याकडे आहे का? ज्या लोकांनी चुकीच्या मार्गाने ज्या गोष्टी केल्या त्याविषयी समाज कधी चांगल्यापणाने बोलत नाही. देखल्या दंड समोर आल्यानंतर दुर्जनम प्रथम म्हणजे तदनंतर सज्जनम, म्हणजे दुर्जनाला पहिल्यांदा नमस्कार करा. काय होतो करा त्या तो काहीतरी नाटक करू शकतो. सज्जन माणूस तुम्हाला नमस्कार नाही केला तरी तुम्हाला काय त्रास देत नाही. तशा प्रकारचे या दुर्जन लोकांना समोर नमस्कार केला याचा अर्थ त्यांच्या सगळ्याच भावना समाजाने ऍडमिट म्हणजे स्वीकारले असं होत नाही. आणि म्हणून जितक्या साधेपणानं जगता येईल तेवढं जगावं. मरणाच्या अंतिम टप्प्यामध्ये कसल्याही प्रकारचा संदेह मनामध्ये राहता कामा नये. मग काही लोकांच्या अंतिम टप्प्यामध्ये आयुष्यात केलेल्या पापाचं मी पाप म्हणणार चुकांचं प्रायश्चित त्याला होत असत. आपल्या सख्या भावाचे हक्क दुरावले, शेजाऱ्यांना त्रास दिला, भागीदाराचा विश्वासघात केला, कुठेतरी आपण मोठेपणा नकली मोठेपणा दाखवण्याकरता कुठेतरी चुकीच्या गोष्टी केल्या, कालांतरानं त्या गोष्टी नाहीशा होतात आणि सत्य समोर येत. भाऊ अफकर मी तुम्हाला एकच सांगेन की मी विनम्रपणे सांगतोय हे माझे शब्द अदरवाईज घेऊ नका. काही काही लोक दर महिन्याने दोन महिन्याने फक्त मला येऊन मी जिथं बसतो तिथं बघतात आणि निघून जातात. तर मी त्यांना तू आलास माझ्याकडे काय काम नाही बोललास आणि निघून गेलात त्याच्यामध्ये दादा तुमच्या सहवासात आल्यानंतर एक प्रकारची डिस्चार्ज झालेली बॅटरी चार्ज करून आम्ही झाला. काय बोलतात चार्ज करून जातो. माझं एवढंच म्हणणं आहे की आयुष्यामध्ये मरताना आपल्या चेहऱ्यावरचं हास्य कधी जाता कामा नये. जर आपल्या आयुष्यात जर आपण दुसऱ्याचा काही दुष्टावा दयाक्षमाचा अभाव असेल स्वार्थाने जर अंध झालो असू तर त्या गोष्टीतून आपली मुक्तता नाही. भाऊ बापकर तुम्ही निश्चितपणे चांगल्या प्रकारे जगलात म्हणून आज इतक्या तास अजून 10 वाजून गेले अजून लोक थांबलेत सगळ्यांनी काही कौतुक करून तुझे गेले असतील. मी एकच सांगतो की या तकलादू पदांच्या म्हणजे मी तुम्हाला सांगतो की माझ्या एवढं पद कोणीच या 95 पासून 2020 पर्यंत 95 ला संजू नाईक महापौर झाले तर 2020 पर्यंत जेडी सुता 25 वर्ष ज्याच्या नेतृत्वाखाली महापौर झाले अशा या देशामध्ये एकही शहर नाही. नवी मुंबईच्या सुजाण जनतेला ते भाग्य गणेश नाईकला दिलं ते गणेश नाईक या माणसाला नाही गणेश नाईकचा विचार करायला दिलं. तुम्हाला निश्चितपणे आई वडिलांचे आशीर्वाद भावबंधांची एकूण साथ मिळाली मित्रांचा निश्चितपणे तुम्हाला विश्वास मिळाला त्या जोरावर तुम्ही आज तुमच्या आयुष्यातली 52 वर्ष पूर्ण केली. तुमचा भविष्यकाल शतकाकडे वाटचाल करू ही सदिच्छा. जय हिंद जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.